आपले पूर्वज सांगायचे आश्रिताचा आवाज मोठा असू नये, अन्यथा दाना पाणी बंद होतं। आपले पूर्वज हेही सांगायचे की आवाज आणि ऐपत यामध्ये जर मोठं अंतर असलं तर ऐपत कमी असलेल्या लोकांनी आपला आवाज सुद्धा छोटाच ठेवायचा, खाली ठेवायचा आहे, अन्यथा बोलणंच कायमचं बंद होईल अशी व्यवस्था ऐपतदाराकडून होते। असंच काहीसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल दिवसभर घडलेलं आहे आणि सर्व वर्तमानपत्रांना किंवा मीडियाला या विषयावर चर्चा करण्याची एक संधी या माध्यमातून मिळालेली आहे। महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांची अवस्था रात्रीतून अत्यंत बिकट झालेली आहे, ती कशी यावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील, द रिंगन लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पहिल्यांदा मी आपल्याला एक जाहिरात दाखवतो, हे माझ्या हातामध्ये आहे लोकसत्ता हे वृत्तपत्र आणि लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यावर मी रात्रीच्या कालच्या भागामध्ये पण बोललेलो आहे। या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदी, राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशा प्रकारचं स्लोगन किंवा अशा पद्धतीचे टॅगलाईन घेऊन राज्यातल्या सर्व वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर अशा पद्धतीची जाहिरात काल झळकली आणि या संपूर्ण जाहिरातीमध्ये असा दावा करण्यात आलेला होता की महाराष्ट्राची जनता ही एकनाथ शिंदे यांना 26% इतकी पसंद करते। खरं म्हणजे आणि देवेंद्र फडणवीस यांना, उपमुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्रातली जनता शिंदेपेक्षा कमी पसंद करते अशा पद्धतीचा आशय असलेली ही जाहिरात काल एकनाथ शिंदे यांच्याकडून, त्यांच्या गटाकडून, त्यांच्या शिवसेनेकडून, जे कोणी असतील त्यांच्याकडनं प्रसिद्ध करण्यात आली। आणि या जाहिरातीचा जो हेतू दिसून आला तो हेतू हा होता की देवेंद्र फडणवीसांना कमी समजण्यात यावं, त्यांचं महत्त्व महाराष्ट्रामध्ये कमी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात यावा आणि एकनाथ शिंदे हे कसे मोठे आहेत, महाराष्ट्र त्यांना कसा चाहतो, त्यांच्या चाहत्यांची, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेची संख्या कशी अधिक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न कालच्या जाहिरातीमध्ये झाला। पण मित्रांनो, झालं काय की अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याबरोबर महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी अख्खी चौताळून उठली, अक्षरशः आपण म्हणतो ना चौताळून उठणे, तर चौताळून उठणे या उक्तीला अभिप्रेत असणारी ज्याला कृती म्हणतो आपण, तशा पद्धतीची कृती काल दिवसभर महाराष्ट्रामध्ये झालं। मग ते फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, किंवा जिथे जिथे ज्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलण्याची संधी मिळेल तिथे तिथे तशा पद्धतीची संधी त्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि एक मोठा दावा केला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वतंत्र अस्तित्व काय आहे, हे मुख्यमंत्री होऊ शकले असते का, हे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आणि ऐपत यांच्यामध्ये होते का, आमच्यामुळे हे भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादामुळे, थेट आशीर्वादामुळेच हे एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचता आलं आणि या पदावर जाऊन आमच्याच कृपेने महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर बसून ते आम्हाला बोट दाखवतात काय, आमची खिल्ली उडवतात काय, आमचं महत्व कमी करतात काय, अशा पद्धतीची चर्चा काल दिवसभरामध्ये सुरू झाली। तर तिकडे मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज असल्याची चर्चा मंत्रालयात, मंत्रालय परिसरात आणि मुंबईमध्ये सुरू झाली की एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्ध केलेली ही जाहिरात देवेंद्र फडणवीसांना, भारतीय जनता पार्टीला आवडलेली नाही। प्रवीण दरेकरांसारख्या नेत्यांनी तर स्पष्टपणे चॅनलला बोलताना हे चुकीचं आहे एकनाथ शिंदे यांचं आणि अशा कृतीला आम्ही कधी स्वीकारणार नाही किंवा माफ करणार नाही, त्याला स्वीकारणार नाही असं त्यांनी शब्दप्रयोग केला असला तरी यापुढे माफी नाही, चुकीला माफी नाही, अशा पद्धतीचा एक प्रकारचा इशारा काल दिवसभर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला भारतीय जनता पार्टीनं दिला। थोडीशी अधिक माहिती या प्रकरणाची घेण्याचा प्रयत्न रिंगण टीमनं केलेला आहे की अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध करावी आणि लोकांच्या समोर ती घेऊन जावी असं एकनाथ शिंदेना वाटलं तरी नेमकं कसं,
काय त्याच्या पाठीमागची भूमिका काय होती, ज्या कुठल्या सर्वेने सर्वे केला होता ती सर्वे आपला सर्वे प्रसिद्ध केली असती त्यावर चर्चा झडली असती, परंतु त्या सर्वेचा आधार घेऊन अशा पद्धतीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना कोणी सांगितलं किंवा कोणी त्यांना त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं किंवा कोणाच्या आग्रह खातर ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा पुढे येतात की एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री आहेत ना पाच नारा काय म्हणतो ज्यांचे अकार्यक्षम मंत्री म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यांचा उल्लेख करते, त्याच्यामध्ये तानाजी सावंत हे जे आपले उस्मानाचे पालकमंत्री आहेत यांचं नाव प्रमुख्यानं पुढे येतं, तानाजी सावंतांचं, की तानाजी सावंतांच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा अशा पद्धतीची कल्पना आली. तानाजी सावंतांच्या या कल्पनेला संदीपान भुमरे यांनी उचलून धरलं आणि अब्दुल सत्ताराने अशा पद्धतीची जाहिरात वर्तमानपत्रातून दिलीच पाहिजे, या भारतीय जनता पार्टीवाल्यांना आपण सुद्धा दरकला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की आमच्याकडं पाहताना आपण सुद्धा व्यवस्थितच पाहिलं पाहिजे, आम्हाला कमी समजण्याची चूक आपण करू नये, अशा पद्धतीचं काहीतरी मार्गदर्शन एकनाथ शिंदेनं केलं आणि अशा पद्धतीची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. परंतु जेव्हा आजची सकाळ उजाडली, आजची सकाळ उजाडल्याबरोबर सर्वांच्याच हाती, तुमच्याही हाती पडलं असेल दुसरं एक वृत्तपत्र किंवा तेच वृत्तपत्र सर्वांच्या हातामध्ये पडलं आणि त्या वृत्तपत्रामध्ये दुसरी एक जाहिरात एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांच्याकडनं त्यांच्या गटाकडनं प्रसिद्ध झाली. ही जाहिरात मी आपल्याला ही आजची जाहिरात आहे, कालची जाहिरात मी आपल्याला यापूर्वी दाखवली आणि ही आजची जाहिरात आहे. ही जाहिरात असा दावा करते किंवा ह्या जाहिरातीत असं म्हटलं जातंय की जनतेच्या चरणी माता गरजा महाराष्ट्र माझा, आणि खाली हे जे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जेवढे म्हणून मंत्री आहेत त्या मंत्र्यांचे फोटो आपण पाहताय, त्या मंत्र्यांचे फोटो या जाहिरातीमध्ये आलेत. आणि वरच्या बाजूला काल देवेंद्र फडणवीसांचा फोटो गायब होता कालच्या जाहिरातीमध्ये, केवळ मोदी आणि एकनाथ शिंदेंचा फोटो होता, परंतु आज एकनाथ शिंदेंच्या बरोबर देवेंद्र फडणवीस आहेत. काल फक्त नरेंद्र मोदी जाहिरातीमध्ये होते, आज मोदींबरोबर अमित शहा हे जाहिरातीमध्ये आहेत, आनंददिघे आहेत आणि बाळासाहेब ठाकरे आहेत. कालच्या जाहिरातीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंददिघे यांचेही फोटो गायब होते, अमित शहा यांचाही फोटो गायब होता, भाजपाचं कमळ हे चिन्ह हेही गायब होतं आणि देवेंद्र फडणवीस हेही गायब होते. परंतु आजच्या जाहिरातीमध्ये ही सगळी पुन्हा फोटो टाकून हे मंत्री खाली शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या खाली फोटो टाकून अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध केली. आणि हेडिंग त्या जाहिरातीची जी आजची टॅगलाईन घेतलेली आहे ती टॅगलाईन आहे जनतेच्या चरणी माथा गरजा महाराष्ट्र माझा. आणि आज आपण या विषयावर बोलणार आहोत. बघा म्हणजे थोडंसं संयमानं जर राजकारण केलं नाही, शांतीनं मार्गक्रमण केलं नाही, तर काय पाळी राजकारणातल्या लोकांच्यावर येऊ शकते किंवा आतताईपणा कसा अंगलट येऊ शकतो त्याचं हे अतिशय ज्वलंत अशा पद्धतीचं उदाहरण आहे की एकनाथ शिंदेना काल सरळ सरळ भारतीय जनता पार्टीकडनं धमकी देण्यात आली असली पाहिजे की तुमची जाहिरात आम्हाला आवडलेली नाही आणि तुम्हाला याची पूर्ण शिक्षा भारतीय जनता पार्टी दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही सरळ सरळ भारतीय जनता पार्टीची वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीस तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे किंवा भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या कार्यकारिणीची किंवा महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची आपण माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला गेला. दिवसभर काल चर्चा माफी या विषयावर मुंबईमध्ये होती की एकनाथ शिंदेंच्याकडनं अशा पद्धतीची माफी भारतीय जनता पार्टीची मागितली जावी किंवा देवेंद्र फडणवीसांची त्यांनी दिलगिरी व्यक्त करावी की माझ्याकडून अशा पद्धतीनं चूक झालेली आहे आणि यापुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची चूक मी करणार नाही असा प्रस्ताव एकनाथ शिंदेना गेला. आता हा प्रस्ताव एकनाथ शिंदेंच्याकडून थेट माफी मागण्याचा तर काही मान्य होणार नाही, त्यासाठी वेगळा शब्द प्रयोग करून, गंमत बघा शब्दांचा खेळ त्यांचे सेक्रेटरी मंडळी किंवा त्यांचे सल्लागार मोठ्या चांगल्या पद्धतीने करत असतात. जनतेच्या चरणी माता, खर तर हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या चरणी आज माता ठेवण्याची काही आवश्यकता नव्हती. महाराष्ट्राच्या जनतेनं एकनाथ शिंदेना आमच्या चरणी आपला माता ठेवा असं म्हटलेलं नव्हतं किंवा जनतेचा या जाहिरातीच्या प्रकरणामध्ये या सर्वेच्या प्रकरणामध्ये तीळ मात्र संबंध नव्हता.
तेव्हा ज्याचा संबंधच महाराष्ट्रामध्ये ज्या घटनेशी नाही जनतेचा, त्या जनतेची अचानक त्यांच्या जनतेच्या चरणी माथा टेकवण्याची वेळ एकनाथ शिंदेनं का आली असावी. खरं तर या पाठीमागे जनतेच्या चरणी नाही, भारतीय जनता पार्टीच्या जनतेच्या चरणी माता, अशा पद्धतीचा अर्थ या जाहिरातीच्या पाठीमागे दडलेला आहे. आणि सरळ सरळ काल बहादूर, ज्यांना आम्ही काल बहादूर मुख्यमंत्री म्हणत होतो, भारतीय जनता पार्टीच्या समोर ते झुकणारे मुख्यमंत्री नाहीत, अशा पद्धतीचा गौरव आम्ही केला होता. परंतु एका 12 तासामध्ये त्यांनी आम्हाला खोटं ठरवलेलं आहे की ते अत्यंत झुकणारे नेते आहेत, अत्यंत झुकणारे मुख्यमंत्री आहेत, आणि भारतीय जनता पार्टीच्या चरणीच आज त्यांनी सरळ सरळ अशा पद्धतीनं अशाच पद्धतीची जाहिरात देऊन माथा टेकवलेला आहे. मित्रो, या सगळ्या घटनांच्याकडे बघत असताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की काहीही झालं, विळा भोपळ्यावर पडला काय आणि भोपळा विळ्यावर पडला काय, मृत्यू तर भोपळ्याचाच आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे आता सध्या भोपळ्याच्या भूमिकेमध्ये आहेत. उद्याचा जो निर्णय भारतीय जनता पार्टीचे सभापती किंवा महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर हा जो निर्णय घेणार आहेत, हा काय घेतील या घटनेचा अंदाज घ्या की उद्याचा निर्णय हा एकनाथ शिंदेंच्या फेवरमध्ये येईल का विरोधामध्ये येईल, या घटनेचा जर आपण विचार केला तर आपल्याला उत्तर आज या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीवरून मिळालेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस ही एक अशी व्यक्ती आहे महाराष्ट्रामध्ये की आपण त्याला खुनशी राजकारणी म्हणतो किंवा कपटी राजकारणी म्हणतो किंवा द्वेषपूर्ण राजकारण करणारा व्यक्ती म्हणतो किंवा बदला घेण्याची प्रवृत्ती असलेला राजकारण, तो मोकळ्या मनाचा राजकारणी नाही, तो दिलदारपणाचा राजकारणी तो नाही. हे तो जर एखाद्याला मदत करत असेल तर त्या मदतीच्या बदल्यामध्ये त्याच्याकडून पुरेपूर आपला फायदा करून घेणाऱ्या वृत्तीचा नेता आहे. आणि एकनाथ शिंदेने तर आज देवेंद्र फडणवीसांच्या जखमेवर अगदी पसाभर मूठ मीठ घालून घासलेलं आहे, त्यांना प्रचंड वेदना दिलेल्या आहेत. या वेदना महाराष्ट्राचे विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं भविष्यामध्ये पुढे जातील या गोष्टीकडं आपल्याला बघायचं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पाऊस पुढे गेलेला आहे, पेरणी होत नाही, लोकांना विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. महाराष्ट्रामध्ये राजकारणाशिवाय, मुख्यमंत्र्याशिवाय, त्यांच्या उपमुख्यमंत्र्याशिवाय, त्यांच्या पदाधिकाऱ्याशिवाय, त्या सर्वेशिवाय आणखीन मोठे प्रश्न राज्यामध्ये असताना त्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मी मोठा की तो मोठा, तुला जास्त पसंती की मला जास्त पसंती, यावर या महाराष्ट्रामध्ये चर्चा घडते. आणि दुर्दैवानं बघा, एक छोट्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये किती घटना घडत आहेत की बिनधास्तपणे या राज्यामध्ये खून होत आहेत, बिनधास्तपणे एखाद्याला मारलं जात आहे, बिनधास्तपणे मोर्चे काढले जात आहेत, पोलिसाकडून वारीतल्या वारकऱ्यावर काठी हल्ला केला जातोय. दुसरीकडे कारण नसताना पुणे जिल्ह्यातले सर्व पारधी समाजाच्या लोकाला अगदी जबरदस्तीनं बळजबरीनं पकडून 10x10 खोलीमध्ये 100x100 150x150 पारध्याला कोंडून ठेवलं जात आहे. अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू असताना या घटनांच्याकडं राज्याच्या मुख्यमंत्र्याचं, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचं लक्ष नाही, केवळ मी बडा की तू बडा अशा पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळतंय. आणि जो त्यांनी सर्व्हे केलेला आहे त्या सर्व्हेमध्ये 49% महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी आहे अशा पद्धतीचा दावा आजच्या सर्व्हेमध्ये किंवा आजच्या जाहिरातीमध्ये करण्यात आलेला आहे. खरी गोष्ट तर वेगळीच आहे, खरी गोष्ट जनतेच्या हातामध्ये. उद्या जनता काय न्याय करणार आहे, कोणाला राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवणार आहे, कोणाला बसवणार नाही, हे आपल्याला भविष्यामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून पाहायचं आहे. सर्व्हेपेक्षा सुद्धा, विश्लेषकापेक्षा सुद्धा, वृत्तपत्रापेक्षा सुद्धा, माध्यमापेक्षा सुद्धा, राज्यकर्त्यापेक्षा सुद्धा जनता ही सर्वात मोठी गोष्ट असते. आणि जनतेच्या मनामध्ये काय आहे ते मताच्या पेटीतून बाहेर येत असतं, त्याला थोडासा अवधी आहे. काय होतंय ते आपण पाहावं, आपण सर्वजणच पाहूया. पण तोपर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजेत, त्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे. परंतु त्याची चर्चा होत नाही. माध्यमाचा किंवा वर्तमानपत्र वगैरे क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मालक मंडळींचा मोठा फायदा आहे की अशा पद्धतीच्या करोडो रुपयाच्या जाहिराती महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांना मिळत आहेत.
खरं म्हणजे ही त्यांची चांगलीच गोष्ट आहे वर्तमानपत्रासाठी की आता त्या जाहिरातींची काय किंमत असेल. एका वृत्तपत्रामध्ये अशा पद्धतीची जाहिरात प्रसिद्ध झाली तर त्याला किती पेमेंट करावं लागेल हा थोडासा अभ्यासाचा आणि मोठा विषय आहे. परंतु तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवला. सर्वच राज्यकर्ते असं करतात ते हे भारतीय जनता पार्टीनं किंवा शिवसेनेनंच केलं असं नव्हे तर सर्व पक्षांचे राज्यकर्ते वर्तमानपत्रामध्ये अशा पद्धतीच्या जाहिराती देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्याचा स्वतःचं मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करतात. तो भाग वेगळा आहे. परंतु आज गरज आहे महाराष्ट्रातले प्रश्न समजून घेण्याची आणि महाराष्ट्रातल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम करण्याची. किंबहुना तो बडा का मे बडा यावर चर्चा करण्याची आज वेळ नाही. मित्र हो, अगदी शेवटच्या एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जर राजकारणाचे जाणकार असाल भविष्यामध्ये काय होणार आहे याची जर आपल्याला कल्पना असेल तर मी एकाच शब्दांमध्ये आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कुणी केला किंवा करून घेतला असा तो सर्वे कालचा तो सर्वे इन झालेला आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सॉरी एकनाथ शिंदे मात्र आउट झालेले आहेत. पूर्णपणे आउट झालेले आहेत. त्यांचं भवितव्य कालच्या जाहिरातीमध्ये तय झालेलं आहे. त्यात आता बदल होणार नाही. 2024 हीच भारतीय जनता पार्टी हेच देवेंद्र फडणवीस आणि हेच भारतीय जनता पार्टीचे नेते पहिला दुश्मन शिवसेना जी एकनाथ शिंदेंची आहे या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. आणि 2024 मधलं जे महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण असेल ते अत्यंत वेगळं असेल. आज इतकंच की सर्वे इन आणि शिंदे आउट अशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती झालेली आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडी अशाच महत्त्वाच्या घडामोडीवरचा रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगा लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा.